श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। बघा, उद्या सोमावती अमावस्या आहे। या अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण सोमवारी ही अमावस्या येत असते, तर त्यामुळे हिला सोमावती अमावस्या म्हणतात। या दिवशी आपल्याला शंकर भगवानांचीही पूजा करायची असते। या दिवशी आपण शंकर भगवानांची जर त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर आपल्या इच्छा या सर्व पूर्ण होत असतात। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आईने मुलांसाठी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्या मुलांवरनं, तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, उद्या सोमावती अमावस्याला सर्वात प्रथम उठून आपल्याला आपली फरशी आहे तर ती मीठ, हळद, पाणी, गोमूत्र, तुरटी याने स्वच्छ करून घ्या, कारण या सर्व मिश्रणाने ज्यावेळेस आपण फरशी स्वच्छ करतो तर त्यावेळेस आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतेच होते, पण त्यामागं एक शास्त्रीय कारण आणि एक वैदिक कारण पण आहे बघा। कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये काही सूक्ष्म कीटाणू असतात तर ते आपण जे लिक्विड वापरतो तर त्याने तर नष्ट होत नाही, पण ज्यावेळेस आपण तुरटी, मीठ, हळद आणि गोमूत्र वापरतो तर त्याने ते सर्व कीटाणू नष्ट होतात। तर त्याच्या मागचं हे एक सायंटिफिक कारण पण असतं, तर त्यामुळे उद्या शक्यतो करून अशा पाण्याने फरशी क्लीन करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर हेच पाणी परत नवीन तयार करून आपला पूर्ण मुख्य दरवाजा उद्या आपल्याला ह्याच पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मक ऊर्जा, जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, तर त्यामुळे उद्या ह्या अशाच प्रकारच्या पाण्याने आपल्या मुख्य दरवाजा, आपल्या दरवाजाच्या बाहेर जर एखादं गेट असेल तर ते गेट पूर्णपणे ह्या पाण्याने स्वच्छ करून घ्या। उद्या आपल्या देवांना दूध, दही, मध, तूप, साखर हे पंचामृत बनवून याने आपल्या उद्या देवांना आंघोळ घाला, त्यांच्यावरती अभिषेक करा। उद्या शक्य तेवढी देवांची सेवा करण्याचा प्रयत्न करा। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी असा हा दिवस असतो। या दिवशी शक्य तेवढी लक्ष्मी मातेची सेवा करण्याचा प्रयत्न करा। या दिवशी आपल्या घरामध्ये कनकधार स्तोत्र, श्री सूक्तम, त्याचबरोबर लक्ष्मी सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र यांचा सर्वांचा उद्या आपल्या घरामध्ये पठण झालं पाहिजे। पठण शक्य नाही तर श्रवण तरी करा। तुमच्याकडनं ह्या सर्व मंत्रांचा, ह्या सर्व स्तोत्रांचा श्रवण तुम्ही जरी केलं तरीही याचा छान प्रभाव तुम्हाला दिसेल। आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी माता ही स्थिर राहील, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा येतो, पण तो कुठे खर्च होऊन जातो? महिना संपेपर्यंत आपल्याकडे एक रुपया पण राहत नाही। तर उद्या आपण लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र यांचं सर्वांचं जर उच्चार किंवा पठण केलं ना तर सर्व आपल्या इच्छा, सर्व आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी माता ही स्थिर होत असते। तर हे काही छोटे छोटे प्रभावी उपाय असतात, तर हे नक्की करा। त्याचबरोबर वाहनांसंबंधित जर काही अडचणी येत असतील ना, म्हणजे वाहनं गाड्या आपल्या वारंवार खराब होत असतील, तर उद्या आपल्या गाड्यांवरनं नारळ घेऊन ते नारळ 7 वेळेस उतरायचं आणि ते मागे फेकायचं। एक गाडी असेल तर त्यासाठी एक नारळ, दोन गाड्या असतील तर दोन नारळ, एकाच गाडी दोन गाड्यांवरनं एक नारळ उतरायचं नाही, सेपरेट सेपरेट नारळ घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हे आपल्या गाड्यांवरनं नारळ फेकल्यानंतर आपल्या वाहनांसंबंधित येणाऱ्या सर्व अडचणी ह्या दूर होत असतात। असे हे छोटे छोटे उपाय असतात। ह्या छोट्या छोट्या उपायांमुळे आपल्या घराचं कल्याण होतं आणि ह्या उपायांमुळे आपल्याला काही बाधा, काही नजरदोष, काही अडचणी येत असतील ना तर त्या अडचणी सर्व दूर होत असतात। त्याचबरोबर बघा, मुलं जर आपल्याला खूप हट्टीपणा करत असतात, खूप त्रास देतात, त्यांना बाहेरची जर नजर वगैरे लागलेली असते, नजर ही फक्त बाहेरच्यांचीच लागत नाही आपलीही लागत असते, कारण मुलं अशी काही ॲक्टिव्हिटी करतात ना तर त्यामुळे आपल्याला त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यामुळेही मुलांना नजर लागत असते, तर ती सर्व नजर आपल्याला या दिवशी काढायची असते। बघा, तुमच्याकडे लहान मुलं असेल तरीही तुम्ही हे करा, किंवा मग मोठे मुलं असेल तरीही केलं तरीही चालेल, मुलांची प्रगती होईल याने अभ्यासामध्ये। आणि बघा, काही मुलं अचानक अभ्यास खूप करत असतात आणि अचानक अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, तरीही तुम्ही ना हे उपाय करून बघा,
खूप याचे छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि जर तुमच्याकडे मोठे मुले असतील ना, तर मुलांच्या करिअरमध्येही छान प्रभावी असा हा उपाय आहे, मुलांचं करिअरही छान चालेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 7 लवंग घ्यायचे आहे. 7 लवंग घेतल्यानंतर त्या लवंग आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरावायचे आहे, 7 वेळेस उतरायचे आहेत. लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, 7 वेळेस उतरायच्या आहे आणि त्या लवंग आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे, मीठही आपण उतरून 7 वेळेस उतरून ते टाकून देऊ शकतो. किंवा मग काय करा, अळणी भात घ्या. अळणी भात घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा दही टाका. अळणी भात आणि दही हे मिश्रण तुम्ही मुलांवरनं 7 वेळेस उतरवा आणि ते अशा ठिकाणी टाका ज्या ठिकाणी हे पक्षी प्राणी जे काही असेल तर ते खाऊन घेतील अशा ठिकाणी. ह्या उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करा, खूप बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील. याचे मुलांचा हट्टीपणा कमी होईल, तापटपणा कमी होईल. जर काही बाधा झालेली असेल, नजर लागलेली असेल, तर ते सर्व दूर होईल. अभ्यासामध्ये प्रगती होईल, सर्व कामांमध्ये त्यांना यश येईल, त्यांच्या करिअरमध्ये चांगले त्यांना मार्ग खुले होतील. असे हे अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यातील त्यात तो जो अळणी भाताचा उपाय आहे ना, तर तो अत्यंत प्रभावी आहे. नक्की ट्राय करा. तर हे छोटे छोटे उपाय आपल्याला अमावस्येला करायचे असतात. यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते, यामुळे आपल्या मुलांच्याही सर्व इच्छा पूर्ण होतील. असे हे प्रभावी उपाय आहेत. तर नक्की आवर्जून करा. त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये, पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा. जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही, तर उद्या पूर्ण घरामध्ये आपल्या गोमूत्र शिंपडा. यामुळेही आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी ही दूर होत असते. उद्या लक्ष्मी मातेला खिरीचं नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. उद्या आपल्या घरामध्ये जेवढं मंत्र, स्तोत्र, पठण याची जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करा. तर असे हे काही छोटे छोटे साधे साधे उपाय आहेत. तर हे नक्कीच तुम्ही आवर्जून उद्या करा. तर चला, झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.